गाणं गाण्या सांगून एक मूर्ती निघाली, आता जस्ट एक्झॅक्ट बाहेर निघाली आहे रामाचे सुंदर पैकी अंडी लावले, खूप सुंदर पाच सर आहे, पाच सर गोल गोल फिरतात, गोल गोल फिरतात, खूप विठ्ठलाची मूर्ती समोरून येते, दाखवलेली ती मूर्ती वापरली या साईडून आली त्या स्वागत आहे आपल्या चॅनलवर देश मित्र 03। तर आपण आज पुन्हा एकदा आलो आहे, जसे की आज 25 तारीख आहे, 25 ऑगस्ट, पुन्हा एकदा आपण आलो आहे परेल लालबाग मध्ये। जसे की आज बाप्पाचे खूप मोठे मोठे आगमन होणार आहे, लास्ट 18 तारखेला पण निघालेले गणपती आणि आज 25 तारखेला पण खूप गणपती निघतायत। जसे की आपल्या बनी भाई सांगितलंय, हा बघा बनी, तर आपल्या बनीनी सांगितलंय की 1 मुंबईमध्ये, तर खूप छान पैकी मूर्ती निघणार आहे। आम्ही परेल वर्षाचा एकदा पाठी उभा आहे गणसंकुलच्या साईडला, गणसंकुलामध्ये जाणाऱ्या परेल वर्षामध्ये जेवढे गणपती निघताय ना तेवढे मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायला, आणि माझे पप्पा पण आहे इथे। तर पप्पाचा आणि बनीचा अकाउंट लिंक दिली आहे चॅनलची, ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये फटाफट जाऊन चेक मारा, दोघांना सपोर्ट करा, पप्पाला पण आणि बनीला पण। अजून आपले लय खूप सारे मित्र येणार आहेत, तर कमेंट करायला विसरू नका गणपती मोर्या। चला ब्लॉग स्टार्ट, जैसे सपनों के समझा देंगे सारे देंगे हम खुशियाँ सारे सूर निरा। तर मित्रांनो आता आपण गणसंक अरे तर मित्रांनो आपण आता निघालोय परेल वर्षामधून, 4 गणपती दाखवले आणि आता चाललोय गणसंकुलमध्ये। गणसंकुलमध्ये पण खूप सारे गणपती निघतात, पप्पा आहेत, बनी पण आहे, बनीचे काही फ्रेंड पण आहेत, तर चला जाऊया गणसंकुलमध्ये, कंटिन्यू ब्लॉग बघत राहतो। गणसंकुलमधून एक मूर्ती निघाली, आता जस्ट एक्झॅक्ट बाहेर निघाली आहे रामाचे पूरा फेस आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अकरा काय 12 फेस आहेत आणि मूर्ती खूप सुंदर आहे। मूर्ती आता कुठची मूर्ती आहे आता समजेल, पाठी समजेल। गर्दी बघा फुल पॅक, खूप सुंदर आहे।
तो मडगावचा मोरिया आता मूर्ती गेली ती दाखवली तुम्हाला ती आता जस्ट अजून गाडी सगळं मध्ये मोठा निघता आहे समोर मूर्ती खूप छान दिसते आणि गाडीचा पता इथे वाजतो घालून जेवढा वरती ब्रिज आहे तेवढी मोठी मूर्ती आहे ही बघा जेवढा वरचे ब्रिज तेवढी मूर्ती खूप सुंदर मूर्ती आहे चाललंय बाजूनी खूप सुंदर हो विलेपार्लेचा विघ्नहर्ता विलेपार्लेचा विघ्नहर्ता आणि समोर अजून गणपती आहे गाणं सगळं निघालंय नाव नाही माहिती जेव्हा येईल इथे खूप छान मूर्ती आहे नाव सांगतो तुम्हाला मी ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आठवण पण आणि पाऊस पण खूप आहे बघा तरी पण आपले एक्झॅक्ट समोर गणपती निघतायत खूप खूप पाऊस आहे पाऊस केवढा जोरात आहे आणि म्हणून आता मूर्तीला दर्शन करतात एक्झॅक्ट जेवढा प्रॉपर ब्रिज आहे तेवढाच आहे जेवढा ब्रिज आहे तेवढाच प्रॉपर हे आहे ऍडजस्ट करताय ब्रिजचा घालून ऍडजस्ट निघाला गणपती खूप छान खूप सुंदर मूर्ती आहे येत आहे येत आहे बरोबर काढताय खूप छान जर वरती काय थोडा म्हणजे येत असेल तर पब्लिक वरतात पुरे आणि मूर्ती चांगला पण जाणार खूप सुंदर या गणपती अजून प्लॅस्टिक चालू आहे आणि अजून एक गणपती निघाला इथून समोर घरासाकडून निघाला आपण खूप छान खूप छान बाप्पा खेतवाडीचा आहे
सुंदर मूर्ती आहे. प्रभा यावेळी त्यामध्ये घरसमोर खूप चांगले चांगले गणपती आहेत. प्रभा पण खूप चांगले आहेत. पब्लिक तर बघू शकतात. अजून एक घरसमोर सुंदर अशी मूर्ती निघाली आहे. आणि इकडे दहंडीचे पथक पण आहे. तर दहंडी लावतील मला वाटतं. दहंडी अंडी लावले खूप सुंदर. पाच सर आहे. पाच सर गोल गोल फिरतात. गोल गोल फिरतात. खूप मूर्ती समोरून येते. खाली पुढचं सर खूप चांगलं की गणपती दहाव्या काळात तिकडे आली. अजून बघा ट्राफिक वगैरे तुम्हाला बारीक ट्राफिक बघा. दहाव्या काळात तिकडे तू आलो आणि अजून गणपती निघतोय. अजून काय सांगतो गणपती गेला की समोर हो खूप सुंदर अशी मूर्ती प्रवाह नाही पण एका पायावर उभा आहे गणपती. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आता स्मोक फोडलाय आणि एका पावर मूर्ती उभी आहे आणि खाली एक. खूप सुंदर खूप सुंदर. आज तर फुल जल्लोष आहे. पुरा लालबाग पर्यंत मचवत आहेत गणपती बाप्पा. इकडे तिकडे जल्लोष चालू आहे. इकडे तिकडे जल्लोष चालू आहे. तिच्यातून दाखवलेली ती मूर्ती वापरली या साईडून आली आहे. त्या म्हणजे घरानंतर निघाले त्या साईडून निघाले. खूप सुंदर पुन्हा एकदा गणपती निघाला आहे घरानंतर मधून. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. खूप सुंदर प्रभाव पण खूप सुंदर आहे. प्रभावच मोठा आहे.
तुझे ओठावर लावू दे, चरणी तुझा हे जीवन वाहू दे। गणपति पर है बड़ा यारो नाम गणपति, यारो नाम गणपति, गणपति गणपति है। रोड जाम कर रहे बड़ा, रोड जाम है।
आज बघितलं खूप छान पैकी आगमन सोहळा झाला. मला तर खूप छान वाटलं. तुम्हाला असं वाटलं नक्की सांगा. मला खूप 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 छान वाटलं आजचा आगमन सोहळा. तुम्हाला असं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. असंच प्रेम असं सपोर्ट टाकूया. गणपतीबाप्पा मोरया कमेंट आतापर्यंत नाही केलं असेल कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या वेळेस. तुम्ही बाय. Thank you.